आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर महामार्गावर कराड मलकापूर व नांदलापूर हद्दीत सिंगल पिलरवरील 6 पदरी भव्य उड्डाणपूल उभारला जात आहे। एकूण 92 पिलरपैकी 62 पिलरवरील सेगमेंट बसवण्यात आले आहेत। कोयना वसाहत ते ढेबवाडी 17 पिलरवरील तर यादव आर्केड ते पंकज हॉटेल दरम्यान 13 पिलरवरील सेगमेंटचे काम बाकी आहे। सध्या आपण ही जी दृश्य पाहत आहात ती उड्डाणपुलाचे काम सुरू झाले त्यापासून नांदलापूरच्या दिशेचे आहेत। हॉटेल ग्रीन पार्क ते नांदलापूर येथील भराव पुलापर्यंत उड्डाणपुलाच्या रॅम्पचे म्हणजेच उड्डाणपुलावर येण्यासाठीच्या भराव पुलासाठीचे काम सुरू झाले आहे। उड्डाणपुलापासून नांदलापूरपर्यंत 1 किलोमीटरचा हा भव्य रॅम्प अर्थात भराव असणार आहे। जकिनवाडी फाटा येथे भुयारी मार्गही यामध्ये होणार आहे। एकूणच नांदलापूरपासून खऱ्या अर्थाने या भव्य उड्डाणपुलाची सुरुवात होणार असून साताऱ्याकडे जाणारी वाहने ही या ठिकाणाहून उड्डाणपुलावर येऊन कोयना नदीच्या पुलावरून पुढे जातील। हे अंतर साधारण 4.5 किलोमीटरचे असेल। सध्या नांदलापूर जकिनवाडी फाटा येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूस खुदाई करून रस्ते व गटर बांधणी सुरू करण्यापूर्वीची कामे सुरू झाली आहेत। पुलाच्या भरावास संरक्षक प्लेटा बसवण्यात येत आहेत। या उड्डाणपुलाच्या मागे सध्या हॉटेल ग्रीन पार्कपासून सर्व्हिस रस्ते तसेच रॅम्पची भिंत उभारण्यासाठीचे काम सुरू झाले आहे। या रॅम्पसाठी सिमेंटचे भव्य ब्लॉक व प्लेटा या ठिकाणी आणण्यात येत आहेत। जकिनवाडी फाट्यापासून रॅम्पची भिंत उभारणी सुरू करण्यात आली आहे। कराड टुडे न्यूजच्या माध्यमातून आपण हे सुरू असलेले काम पाहू शकता। जकिनवाडी फाटापासून या ठिकाणी महामार्गाच्या दोन्ही बाजूस सध्या हे काम गतीने सुरू आहे अशी माहिती DP जैन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र कुमार वर्मा यांनी दिली।